नंदुरबार जिल्ह्यात 2 दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आता शहादा, अक्कलकुवा या भागातील पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. वरखेडी येथील नदीकाठावरील घरांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसलाय. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून मदत कार्याच्या सूचना दिल्या आहेत. रायखेड इथं भिंत पडून मृत पावलेल्या कांताबाई रायसिंग भिल यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री रावल यांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय. मृत महिलेच्या वारसांना 4 लाख रुपयांची मदतीचा धनादेश त्यांनी दिला. तसंच पालकमंत्र्यांनी शहादा येथील गोमाई नदीच्या संरक्षक भिंतीची पाहणी केली आहे. अधिकाऱ्यांना पूरपरिस्थितीत सतर्क राहण्याच्या तसंच नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.